चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्माचार्य आश्रम जैन गुरुकुल येथे नूतन महाविद्यालय इमारत येथे विविध शाखेच्या विभागांचे उद्घाटन व प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले. यावेळी आलेल्या मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागतही करण्यात आले. नमोंकार मंत्राने सुरुवात करून आलेल्या अतिथी व दानशूर व्यक्तींच्या हस्ते रिमोटच्या सहाय्याने या समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं आणि संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष संपतलाल सुराणा यांनी 92 वर्षात पदार्पण केल्यानं त्यांचा राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कारही करण्यात आला. यावेळी आलेल्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमान संपतलाल सुराणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठीतून सुरुवात होईल. मराठवाडा ऑफिसर संस्था एवढं आहे, मराठवाडा डॉक्टरची संस्था एवढं आहे, त्याबद्दल माझे धन्यवाद आहे. 1987 पासून 85 पासून मी जॉईन केली कार्यकारिणी मी आणि बाकशांची खूप खूप सारोपिक म्हणजे कार्यक्रम काम तो करते होते आणि सारोपिक होती काम वेच करता आणि ना मारो करता. ભગવાનને પ્રાર્થના મારી સંસ્થાને યુનિવર્સિટી મળી દીધી. યુનિવર્સિટી પરવાનગી મળી દીધી. બહુ દિન લારે આગે મેળવી કોશિશ કરજો. કાર્યકારી બને તો તત્પર પ્રયત્ન કરી છે પણ ભગવાનની કૃપા હોય જેને આપણને યુનિવર્સિટી મળી. तसे संस्थेने ज्ञानाबरोबरच गुणवत्ता चारित्र व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम केले ही कौतुकास्पद बाब आहे. गुरुकुल पद्धतीने शिक्षण देताना उत्कृष्ट वसतिगृह KG ते PG पर्यंत शिक्षणाचा वसा घेताना गुणवत्तेत तडजोड न केल्यामुळे संस्थेचे दखलपात्र काम उभे केले आहे. त्याच बळावर या संस्थेच्या जैन विद्यापीठाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे माजी शिक्षण व उद्योग मंत्री राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केलाय. जैन संस्थेतील नवनिर्मित महाविद्यालयाची इमारत, विविध शाखांच्या विभागांचे उद्घाटन, प्रवेशद्वारांचे नामकरण, तसेच दानशूर देणगीदारांचा सन्मान सोहळा या ठिकाणी झालेला आहे. जवळपास 2.5 तास हा कार्यक्रम सुरू होता पण हा कार्यक्रम जेव्हा मी पाहत होतो त्यावेळेला मला लक्षात आलं की 90 वर्षापूर्वी ज्यांनी 4 विद्यार्थी घेऊन या संस्थेची मुहूर्त मोड ठेवली त्यांचं किती ते दूरदृष्टीचे होते याचा विचार मी या ठिकाणी करत होतो. आज या ठिकाणी 91 वर्षीय श्रीमान भाऊसाहेब संपतलालजी साहेब सुराणा आणि संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष चेअरमन श्रीमान देवीलालजी संचेती साहेब यांचाही गौरव केलेला आहे. या सर्व संस्थेबद्दल, या संस्थेच्या सर्व कार्याबद्दल आणि आपल्या सगळ्यांबद्दल जर मला काही म्हणायचं असेल तर मी 4 वेळी सांगेन कि हमने सोचा हमी चाहते हैं आपको, हमने सोचा हमी चाहते हैं आपको, पर आपको चाहने वालों का तो काफिला निकला. अरे मैंने कहा चल कर शिकायत खुदा से, पर वो खुदा भी आपका चाहने वाला निकला. तसे श्रीमान बेबीलाल संचेती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आजचा दिवस दुर्गा सरकार आयोग घेऊन आलेला आहे. आज रोजी संस्थेचे विश्वस्त श्रीमान संपतलालजी साहेब सुराणा भाऊसाहेब वयाची 91 वर्ष पूर्ण करून 92 वर्षात पदार्पण करीत आहे. या प्रसंगी नेमीनगर परिवार चांदवड व आपण सर्व उपसमितीतर्फे भाऊसांच्या निरामय दीर्घायुष्याची कामना करून त्यांना मुदंड आयुष्य
मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना करून भाऊसांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. मित्रांनो, 2015 साली या स्वरूपाचा भव्य असा नामकरण उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपण या नेमीनगर प्रांगणात जमले होते. यावेळी मी संस्थेच्या 2015 पर्यंतचा प्रगतीचा आढावा उपहार केला होता. आता पूज्य केशवलालजी हरतचंदजी अब्बड यांनी स्वप्नातून सावरलेली व प्रेरणेने सुरू झालेली वयाचे 90 वर्ष पूर्ण करून संस्था अतिशय वेगाने आणि बदलत जाणाऱ्या अनेक शैक्षणिक आव्हानांना समर्थपणे तोंड देत आहे, प्रगतीकडे झेपावत आहे. संस्थेच्या प्रगती आणि यशाबद्दल आपणाशी बोलताना माझे मन भरून येत आहे. आज या ठिकाणी संस्थेच्या भरभराटीबद्दल बोलताना माझ्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणारे विश्वस्त मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष व सदस्यांची तीव्रपणे जाणीव येते. त्या विशेषत स्वर्गवासी भागचंदजी लोढा, स्वर्गवासी बाबूलालजी ब्रह्म्याचा, स्वर्गवासी धनराजी भंसाळी, स्वर्गवासी मांगीलालजी डुंगरवाल या मान्यवरांना आमच्यासाठी ज्या प्रकाशवाटा निर्माण केल्या त्या संस्था उजळून निघाली आहे. त्याचप्रमाणे समाज चिंतामणी महाशय सुरेशदादा, श्रीमान शांतीलालजी मुक्ता व समाजातील अनेक मान्यवरांचे पाठबळ संस्थेच्या वेळोवेळी मिळत आहे. अडीअडचणीच्या वेळेला आम्हाला धावून येणारे असे आमदार मंडळी सगळे इथे आहेत आणि त्यांनी खूप सहकार्य केलं आहे. यावेळी संस्थेचे सर्व विश्वस्त आमदार प्रशांत बंब, औरंगाबादचे आमदार सुभाष झांबड, मालेगावचे विजयकुमार लोढा, मुंबईचे सीबी छाजेड, जयपूरचे लामचंद कोठारी, चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, अविनाश चोडिया, पारसमल मोदी, अशोक जैन हे उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाची नूतन इमारत, विविध शाखेच्या विभागांचे उद्घाटन, प्रवेशद्वाराचे नामकरण मान्यवरांच्या हस्ते तर करण्यातच आले. तसे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बेबीलाल संचेती यांनी केले तर सूत्रसंचालन महावीर पारक, राजेंद्र कुमार बम, रेना बापना व अविनाश भुतडा यांनी केले. धनंजय पाटील, दक्ष पोलीस न्यूज, चांदवड.